खूप वेगळा मस्त ऑप्शन इथे दिसलेला आहे. जनरली बर्थडे गिफ्टला सॉफ्ट टॉईज हे दिले जातात आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना सॉफ्ट टॉईज खूप आवडतात. जर सॉफ्ट टॉईजच्या मटेरियल्समध्ये फुटवेअर असतील तर किती मजा येईल. येस, असंच एक कलेक्शन या शॉपमध्ये पाहायला मिळतं आहे. जसं की तुम्हाला स्टार्टिंगलाच मी दाखवलं की ब्लॅक, व्हाईट आणि पिंक इतकं मस्त कॉम्बिनेशन आणि चार अल्फाबेट्स आहेत. येस, लव. इतकं क्यूट जो फुटवेअरचा एखाद्याला गिफ्ट म्हणून दिला तर नक्की आवडू शकतो. आणि जनरली म्हणजे आपण कुठे बाहेर फेरफटका मारत असताना शूज किंवा सँडल्स घालत नाही, मग त्यावेळेला काय घालायला हवं, तर येस हे जे फुटवेअर्स आहेत ते घालू शकता. याचं जर तुम्ही मटेरियल पाहिलं, तुम्ही मला असं म्हटलं की इवा मटेरियल, येस याचा जो सोल आहे तो इवा मटेरियलचा आहे, पण हे जे मटेरियल वरून देण्यात आलेलं आहे ते सॉफ्ट टॉईजचं जे मटेरियल असतं ते मटेरियल आहे. आणि एक घातल्यानंतर एक कम्फर्टेबल आणि सॉफ्ट असा जो फील असतो तो येऊ शकतो. आणि याच्यामध्ये बरेच कलर्स आहेत, जसं की पिंक कलरमध्ये फ्लावरवरून दिलेले आहेत. एखादा जर फ्लोरल गाऊन असेल, प्रिन्सेस गाऊन असेल, तर त्याच्यावर पण ह्या ज्या सँडल्स आहेत, स्लीपर्स आहेत, त्या खूप क्यूट लुक देऊ शकतात. आणि कलर्स आहेत जे म्हणजे रॉयल ब्लू कलर आहे, ग्रे अँड ब्लॅक, हा एक कलर खूप छान आहे. देन एक सँडल ती तुम्हाला पण खूप आवडेल आणि आपल्या छोट्या मित्रमैत्रिणींना देखील खूप आवडेल. पिंक कलरमध्ये फक्त सॉफ्ट टॉयचा जो फील आहे तो याला देण्यात आलेला आहे. जनरली फुटवेअर म्हणजे बऱ्याचदा आपल्याला शू वाईट पण होतो, पण असे जे फुटवेअर्स आहेत जो घातल्यानंतर एक कम्फर्ट आपल्याला मिळतो ते हे फुटवेअर्स आहेत. आणि याच्यामध्ये कॉफी कलर आहे. देन येस, हे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. म्हणजे जनरली नाईट सूटवर काय फुटवेअर असेल तर हे खूप मस्त कॉम्बिनेशन असू शकतं नाईट सूटवर घालण्यासाठी. आणि याच्यामध्ये एक वेगळं व्हरायटी दिसते, ती म्हणजे सॉफ्ट मटेरियल तर आहेच पण त्याच्यावर मोती लावलेले आहेत आणि कलरफुल अजून एक मोत्यांचा लेअर त्याच्यावर दिसून येतो आहे. असा हा मस्त फरी लुक देणारे हे फुटवेअर्स तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कोणाला जर गिफ्ट द्यायचे असतील तर हा एक सुंदर ऑप्शन देखील तुमच्याकडे येऊ शकतो. पावसाळ्यामध्ये बंद शूज किंवा सँडल घालायचा कंटाळा येत असेल पण तरीही फॅशन करायची असेल, फॅशनेबल फुटवेअर्स हवे असतील, तर एक मस्त ऑप्शन सध्या बाजारामध्ये आहे तो म्हणजे ह्या ज्या स्लीपर्स आहेत त्या जनरली आपण या स्ट्रिप्स आहेत त्या टी शर्टमध्ये बघतो. म्हणजे एनी टाईम हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स आहेत, त्याला खूप ग्राहक पसंती देत असताना दिसतात आणि त्याच स्ट्रिप्स आता फुटवेअरमध्ये देखील दिसतात. आणि एक आणखीन जर याचं विशेष पाहिलं तर जो बो असतो तो ह्या फुटवेअरला देण्यात आलेला आहे. अँड येस, ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म हिल्ससुद्धा ॲवेलेबल आहेत. जसं आपण पाहतोय की ह्याला थोडीशी हिल देण्यात आलेली आहे आणि सेम लुक प्लॅटफॉर्म हिल्समध्ये स्ट्रिप्स, हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स आणि जे बो असतात, जो क्यूटचा मिनी जी असते तिच्यावर, तिच्या डोक्यावर जो बो असतो तो हा बो इफेक्ट त्याला देण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये खूप मस्त कलर आहे, बेबी पिंक कलर आहे, थोडंसं स्किन कलर टाईप हा खूप छान वाटू शकतो. आणखीन एक माझ्या गृहिणी मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप मस्त ऑप्शन दिसतोय, तो म्हणजे सिलिकॉन मटेरियलमध्ये ह्या ज्या फुटवेअर्स आहेत या तुम्ही बाहेर पण घालू शकता आणि घरी काम करत असताना देखील घालू शकता. एक वेगळं मटेरियल दिसून येतं आहे, कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. हा अबोली पीच कलर जो आपण म्हणतो तो पण खूप मस्त याच्यामध्ये दिसून येतो आहे. बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये जे आपला फ्लोअर असते, लादी असते, ती थंड पडते, पायाला त्रास होऊ शकतो, मग अशा वेळेला हा जो ऑप्शन आहे तो काम करत असताना तुम्ही नक्की घालू शकता आणि एक वेगळं फॅशन स्टेटमेंट या फुटवेअर्समधनं तुम्ही नक्की क्रिएट करू शकता. इतके सगळे फुटवेअर्स आपण मगातपासून बघतोय पण ह्याची रेंज काय आहे, तर येस हे जे आपण आता पाहिलेले आहेत ज्याला सॉफ्ट मटेरियल देण्यात आलेलं आहे त्याची 250 इतकी रेंज आहे. मगाशी आपण ज्या स्लीपर्स बघितल्या त्या 350 स्टार्ट होतात आणि ऑलमोस्ट म्हणजे 600 आतमध्ये तुम्ही एक दोन फुटवेअर तर नक्कीच घेऊ शकता. पण मला असं वाटतं वेगळी रेंज घरी आणायची असेल, व्हरायटी आणायची असेल तर थोडेसे पैसे खर्च करायला काहीच हरकत नाही आहे.
गाइस फॅशन राईड करत असताना एक देसी फटाका कलेक्शन मला दिसलेलं आहे, जे मला तुम्हाला लवकरात लवकर दाखवायचं आहे. ते म्हणजे या ज्या मोजडी आपण पाहतोय, जे मी वेअर केलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकताय. खूप मस्त मोजडीज आहेत. म्हणजे सध्या प्लाझोज खूप मोठ्या प्रमाणात घातले जातात. प्लाझो किंवा इंडो वेस्टर्न ह्याची जी फॅशन आहे ती सध्या खूप आलेली आहे. आणि ह्याच्यावर फुटवेअरचं ऑप्शन म्हणून ह्या ज्या नवीन मोजडीज आहेत त्या खूप मस्त ऑप्शन आहे. इथे माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय की अबोली कलरमध्ये क्लॉथ जो आहे तो आहे, आणि त्याच्यावर एक मस्त छोटासा बो दिलेला आहे. आणि एक मस्त जोधपुरी लुक किंवा एक आपण इंडो वेस्टर्न लुक ज्याला म्हणतो, जो प्लाझोवर पण खूप छान वाटू शकतो आणि या जीन्सवर पण खूप तितकाच मस्त वाटू शकतो. ह्याच्यामध्ये कलर्स जर तुम्ही बघाल तर या मोजडीजच्या नक्की तुम्ही प्रेमात पडाल, जसं मी पडलेलं आहे. ग्रीन कलरमध्ये पण फार मस्त मस्त मोजडे आहेत. देन पर्पल कलरमध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये ऑप्शन अवेलेबल आहे. मरून कलरमध्ये या मोजडीज आहेत त्या अवेलेबल आहेत. म्हणजे आपण जी रॉयल फॅशन जो म्हणतो, रॉयल लुक तुमच्या फॅशनला जर हवा असेल तर येस, या मोजडीज खूप छान आहेत. ज्याचा सोल आहे तो गोल्डन कलरमध्ये आहे आणि वरतून हे जे क्लॉथ आहे थोडंसं जर पाहिलं तर थोडंसं एक बांधणी लुक या मोजडीला आहे. जर तुम्ही पटियाला घालत असाल किंवा एखादा लेगिन्सवर पण वेअर करत असेल, प्लाझोवर वेअर करायचं असेल, तर हा खूप मस्त ऑप्शन आहे. इतकेच ऑप्शन ह्याच्यामध्ये नाही आहेत तर प्रिंटेड मोजडीज हा पण एक नवीन ट्रेंड सध्या मार्केटमध्ये बघायला मिळतो आहे. जसं की एक मोरपीस कलरमध्ये मोराचा फील देणारा एक कॉम्बिनेशन आहे. देन एक वेगळं म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट जे पेंटिंग म्हणतो ते या शूजमध्ये दिसून येतं आहे. खूप सिम्पल आणि मस्त असा हा लुक देणाऱ्या ह्या ज्या मोजडीज आहेत त्या इथे बघायला मिळत आहेत. सो असं काही तुम्हाला वेगळं कॉम्बिनेशन तुम्ही वेअर करणार असाल, इंडो वेस्टर्न घालणार असाल, प्लाझो घालणार असाल, तर या मोजडीज खूप मस्त ऑप्शन आहे. मी या मोजडीज आता नक्कीच विकत घेते, तुम्ही पण लवकर विकत घ्या. सो ह्या ज्या काही मोजडीज आहेत याची जर रेंज बघायला गेली तर 250 ते 300 या रेंजमध्ये या मोजड्या आहेत त्या मार्केटमध्ये आहेत. इर्ला मार्केटमध्ये मी सध्या आहे आणि इर्ला मार्केटमध्ये या ज्या नवीन मोजडीज आहेत त्या पाहायला मिळतात. आणि इतके सारे ऑप्शन्स इथे बघतात की दिल मांगे मोर ही जर फिलिंग हवी असेल तर नक्की तुम्ही या मार्केटमध्ये या आणि या मोजडीजना पसंती द्या. I'm not gonna do it.